अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगाव येथे होमिओपॅथी कॉलेज मंजूर करण्यात आले असून हे राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी कॉलेज आहे। या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना होमिओपॅथीच्या पदवीची सुविधा मिळणार असल्याने आज जळगाव जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनतर्फे आमदार महाजन यांचे आभार मानत त्यांचे स्वागत करण्यात आले। तसेच महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला। या संदर्भात आमदार गिरीश महाजन म्हणाले की जळगाव जिल्ह्यातील पायाभूत वैद्यकीय सुविधांसाठी आपण स्वतः मंत्री असताना प्रयत्न केले असले तरी या सरकारने त्याच्या पुढे कोणतेही काम केलेले नाही। तथापि आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून होमिओपॅथी कॉलेज मंजूर करून आणले असून राज्याने आता होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पदनिर्मितीचा प्रस्ताव मंजूर करावा, त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना लाभ होईल, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून आपण मेडिकल हबच्या उर्वरित कामांना देखील गती देण्यास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली। जिल्ह्यातील संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील उपस्थित त्याच्यानंतर जळगाव ग्रामीण आणि संपूर्ण जामनेर शहर, जामनेर तालुका यातनं आलेले सर्व होमिओपॅथिक बांधव आज जमलेले आहेत आणि भाऊंनी जे मेडिकल हबची मान्यता आणली त्यानंतर MBBS कॉलेज सुरू झालं 2 वर्षापूर्वी। मागच्या वर्षी BAMS झालं, आपलं होमिओपॅथीचं कॉलेज सुरू व्हायला वेळ होता, पण भाऊंनी आपल्या मेळाव्यात आश्वासन दिलं होतं की मी ते करणारच पाठीला लागून कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की मला जे करता येईल ते मी सर्व होमिओपॅथिक फॅकल्टीसाठी करेल आणि भाऊंनी आश्वासित केलं होतं आपल्याला, त्याप्रमाणे मंजुरी काल आली आणि सर्व होमिओपॅथिक क्षेत्रात आनंदाची लाट उसळली आणि भाऊ तुम्ही आमच्या पाठीशी असेच उभे राहा असा भक्कमपणे आणि आम्हाला CHO मध्ये पण पोस्टिंग मिळावं यासाठी केंद्रीय समितीकडे आपण प्रस्ताव पाठवावा आणि भारतीताईंकडून तो मंजूर करून घ्यावा ही विनंती। CCMP कोर्सचं MCHमध्ये MMC मध्ये रजिस्ट्रेशन होत नाहीये, तर भाऊ तुम्ही तो प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित करावा आणि त्यासाठी जे काय सर्व परिसहकार्य करता येईल ते तुम्ही करावं। यापूर्वी तुम्ही आम्हाला खूप संधी दिली, मंत्रालयामध्ये आपण सचिवस्तरीय बैठक लावली आणि त्या बैठकीचं फलित पण आपल्या मागण्या पुढे रेटण्यात झालं आणि आपल्या मागण्या म्हणजे सचिवांपर्यंत पोहोचल्या, पण आपल्या आता कार्यकाळ एक झाल्यामुळे तो खंडित झालेला आहे पुढचा प्रवास, तर आपण तुम्ही या सगळ्या मागण्या आमच्या मंजूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असंच आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावे आणि तुमचे खूप खूप आभार अभिनंदन महाराष्ट्राच्या डॉक्टरांच्या वतीने, महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या वतीने तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भाऊ। असंच प्रेम आमच्या वती प्रति राहू द्यावं आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहावं हीच याद। सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्याला हनुमानच पावला की काय आज आपल्याला पतंगबरीच पावला आणि होमिओपॅथीच्या कॉलेजच्या संदर्भामध्ये परवानगी हवी होती ती आज या ठिकाणी मिळालेली आहे। आपल्याला कल्पना आहे, आपण आपलं सरकार असताना देवेंद्रजी या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आणि मी वैद्यकीय शिक्षण मंत्री या ठिकाणी होतो आणि त्यावेळेला आपण नुसतं मेडिकल कॉलेज नाही तर आपण देशातलं एक आगळं वेगळं म्हणजे मेडिकल हब हे पहिलं मेडिकल हब देशामधलं राज्यातलं आणि देशातलं हे पहिलं आपण मुंबईला या जळगावला या ठिकाणी आणलं आणि त्या माध्यमातून आपण आधी MBBSला सुरुवात केली। आता मला वाटतं शेवटची बॅच असेल आता MBBSची, 4 बॅच त्या ठिकाणी ऑलरेडी आहेत, 5वी बॅच आता बाहेर पडेल। होमिओपॅथीच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे त्याच वेळेला थोडं मागे पुढे कारण त्यावेळेला काही तांत्रिक अडचणी होत्या, पण मला वाटतं आता जवळपास 2.5-3 वर्ष निघून गेलेत आपलं सरकार जाऊन, पण मधल्या काळामध्ये खरं म्हणजे आता दुसरी बॅच पाहिजे होती आज आपल्याकडे, पण तो दुर्दैवाने ते झालं नाही, कोणी त्यामध्ये रस घेतला नाही आणि म्हणून आपला प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित राहिला। पण मला आठवत आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण सतत पाठपुरावा करतो आहोत, या ठिकाणी डॉक्टर आहेत आपले रितेश पाटील, सारखा पाठपुरावा म्हणजे मला वाटतं याचा कटरा कसा येत नाही डीन असतील हे असतील भाऊ हे राहिलं भाऊ ते राहिलं हे दिल्लीला बोला हे मुंबईला बोला, शेवटी पदनिर्मितीसाठी तर आम्ही किती फॉलोअप करतो आहे आमचं आम्हाला माहीत आहे, ते म्हणतो कसं पदनिर्मिती नाही झाली त
तर रद्दच होईल आपला प्रस्ताव, होणार नाही यावर्षी पण. पण आपण पुन्हा दिल्लीलाही बोललो, तिथे सेक्रेटरीशी भारतीताईंशी आपण त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला मदत करा आणि तिथून डायरेक्ट परवानगी आपण आणली. आता पदनिर्मिती अजून राहिलेली आहे, आता पदनिर्मितीसाठी आपल्याला मागे लागायचं. आता मी उद्या पोरा गेलो की मुंबईला जाऊनच बसतो सेक्रेटरींकडे मंत्र्यांकडे आणि तुमची पदनिर्मिती या ठिकाणी घेऊन येतो. पण आज आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे. उद्या राज्यातलं पहिलं गव्हर्नमेंट शासकीय होमिओपॅथिक कॉलेज जे आहे हे आपण जळगावला काढलेलं आहे, राज्यातलं पहिलं. आतापर्यंत खाजगी आहेत, गव्हर्नमेंटचं कुठेच नाही होतं, ते आपण या ठिकाणी आपल्या जळगावला सुरू केलेलं आहे. त्याचं सगळ्यांना आपल्या सर्वांनाच जळगाव जिल्ह्याकरांवासी जे आहेत सर्व आपण होमिओपॅथी डॉक्टर या ठिकाणी आहेत, आपल्या सर्वांना या गोष्टीचा निश्चित अभिमान आहे. मला वाटतं आता आपण याची सुरुवात करूया. पदनिर्मितीच्या बाबतीत जो तांत्रिक प्रश्न आहे तो लगेच तात्काळ संपवून या वर्षी ॲडमिशन कशा होतील हा आपला या ठिकाणचा प्रयत्न राहील. खरं म्हणजे आपण जागासुद्धा म्हणजे या मेडिकल हबसाठी जवळपास मोठी जागा, आवश्यक तेवढी जागा तीसुद्धा आपण चिंचोलीला घेतली विमानतळाच्या पुढे, तिची खरेदी झालेली आहे, शासकीय जागा आपण हँडओव्हर केलेली आहे. याचं टेंडरही 1200-1300 कोटी रुपयाचं आपण आपल्या काळात काढलं होतं. आपल्याला वेळ नव्हता म्हणून आपण डायरेक्ट दिल्लीच्या सेंट्रल एजन्सीला हे काम देऊन टाकलं होतं टेंडरच्या मागणीत न पडता, की बाबा दिल्लीनेच सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला हे काम करून द्यावं. सगळं त्याचे पेपरही झालेत, ऑर्डरही झाली, वर्क ऑर्डर झाली, परंतु पुन्हा काय झालं मला कळालं नाही. आता असा प्रस्ताव आला की ते रद्द करून टाका आणि नवीन टेंडर काढा. तर मला हे उपद्रव कशासाठी शासनाचे, तर मी इथे बोलत नाही की राजकीय व्यासपीठ नाही आपलं, पण सगळं झालं तर काम आपलं सरकार जर असतं तर मी तुम्हाला दावे सांगितलं की आतापर्यंत पहिला मजला जाऊन दुसरा तिसरा मजला सुरू झाला असता, सुरू झालेला असता, पण दुर्दैवाने ते होऊ शकत नाही आहे. आता या संदर्भात कॉलेज आपण आणतो, पण आता जागेचे प्रश्न आहेत, आपण कसं तरी करून ते ॲडजस्टमेंट चाललेली आहे, प्रयत्न करतो. पण मला वाटतं एक चांगली इमारतसुद्धा याची व्हायला पाहिजे या मेडिकल हबच्या संदर्भामध्ये. तोपर्यंत विद्यार्थ्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार नाही, चांगल्या सुविधा सोयी मिळणार नाहीत, तोही प्रयत्न आमचा त्या ठिकाणी निश्चितपणे राहील. एवढं आश्वासन मी आपल्याला या प्रसंगी देतो. आपल्या सर्वांना मनापासून या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो की होमिओपॅथी कॉलेज पहिलं राज्यातलं शासकीय हे आता आपल्या जळगावला या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि या वर्षापासून आपण त्याची लगेच ॲडमिशन देऊन सुरुवात करू. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.